किसान आंदोलन के बीच फिल्म अभिनेता नाना पाटेकर का बड़ा बयान सामने आया है। हाल ही में वह नासिक में आयोजित शेतकारी साहित्य सम्मेलन में पहुंचे और वहां उन्होंने किसानों और सरकार के बीच चल रहे द्वंद पर अपनी बात कही। उन्होंने कहा कि सरकार से अब कुछ मांगो मत, अब तय करो कि सरकार किसकी लानी है। सुनिए पूरी बात। 80% 90% अपन हो तो आता 50% और आलो शेतकरी पण 50% सरकारकडे मागू नका, कुठलं सरकार करायचं हे ठरवा। मला राजकारणामध्ये जाता येत नाही, कारण मला आतमध्ये पोटात आहे ते उठात येत, दुसऱ्या दिवशी मला काढतील त्या पक्षातून। महिनाभराने सगळे पक्ष संपलेले असतील, कशाला जायचं तिथं। इथं आल्यानंतर मनापासून ते बोलतायत बरं। सगळ्यात महत्वाची गोष्ट कधी कळणाऱ्यांना आपण मारणार आहोत, किती संचय करायचा, मृत्यू आहे अटळ आहे तुम्हाला माहिती नाही का, अमर असल्यासारखे का वागता तुम्ही, काय बोलता, कुठले आदर्श ठेवता आमच्या नवीन पिढीसमोर, तुम्ही काय चाललेलं आहे। कशाच्या आशेवर आम्ही जगायचो? रोज आम्हाला अन्न देणारा जो आहे त्याची जर तुम्हाला पत्रास नसेल तर मग आम्ही तुमची पत्रास का ठेवायची? अडवणूक नाही, अडवणूक कधीच नाही। शेतकरी कधीच तुमची अडवणूक करणार नाही। तो कितीही चिडला, काही झाला, मी आत्महत्या केली तरी पुन्हा जन्मून मी पुन्हा शेतकरीच होणार, अशा पद्धतीनं जगणारी जात आहे। पुढचा जन्म कुठला हवा रे? तर मला शेतकऱ्याचा जन्म नको असं कधीच शेतकरी म्हणणार नाही। जनावरांची भाषा आम्ही जाणतो, तुम्हाला आमची भाषा कळत नाही का? अगर ये वीडियो आपको पसंद आया है तो इसे लाइक जरूर करें। अगर चैनल अभी तक सब्सक्राइब नहीं किया है तो कर लें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन भी दबा दें।